आणि आता एक बातमी मन हेलावून टाकणारे. पिंपरी चिंचवड जवळ मारुंजी परिसरात एका 2 दिवसांच्या मुलीला बेवारीसपणे सोडण्यात आलं. वेळीच लक्षात आल्यानं या चिमुडीचे प्राण वाचले खरे, पण या घटनेनं असंवेदनशीलतेचं दर्शनही घडलं. हे दृश्य कोणत्याही संवेदनशील माणसाचं मन हिलावून टाकल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी चिंचवड जवळ मारुंजीच्या एका मोकळ्या मैदानात या चिमुरडीला असं उघड्यावर टाकून कोणीतरी निघून गेलं. परिसरातल्या नागरिकांना या चिमुरडीच्या रडण्याचा आवाज आला. वेळीच त्यांनी पोलिसांना कळवलं आणि तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या चिमुकलीला पुणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. म्हणजे इथं 2 मुलं खेळत होते आणि त्यांना ते रडण्याचा आवाज आल्यामुळे ते घरी पळत आले. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथं असं असं झालं म्हणून, आणि बघितलं तर मुलगी होती, तिचा नवीनच जन्म झालेला होता. आमचे 2 मुली इथे खेळत होते, खेळता खेळता त्यांनी इथं रडण्याचा आवाज आला. त्याच्यामुळे त्यांनी इथे येऊन पाहिलं ते एक लहान मुलगी होती. इथं तिथले सगळ्या लेडीज इथं आल्या, त्यांनी पाहिलं. तसे आमचे रूम मालक बी आले होते इथं, मग त्यांनी बी पाहिलं. मग रूम मालक बी आले, त्यांनी विचार पाहिलं. मग त्यांनी पोलिसांना फोन केला, त्याच्यानंतर पोलीस इथे आले आणि त्या मुलीला घेऊन गेले. सगळं ती पोलीस केस होती म्हणून आम्ही मेडिकल लीगल केस पण केली. सगळं पूर्ण फॉर्मॅलिटी ऍडमिट करून आम्ही हा बाळ आमच्या अतिदक्षता काळ नवजात शिशूचा ज्याला आम्ही SNCU म्हणतो त्या विभागामध्ये ऍडमिट केलं. अंदाजे वय जर सांगायचं म्हणलं तर असं एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण अंदाजे ते 1 किंवा 2 दिवसाच्या आतलंच हे बाळ आहे. आता या 2 दिवसाच्या चिमुकलीला कोणी आणि कोणत्या कारणामुळे सोडलं याचा तपास पोलीस घेत आहेत. पण कारण काहीही असो, त्यात या चिमुकलीचा दोष नक्कीच नसेल. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिल्यावर तिला सोडून जाणारे तिला घेण्यासाठी परत यावेत हीच काय ती अपेक्षा. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.